हेलो प्रेस एप्पल जी को भी से सवाल हो रहा है तो भी रो बोला पगा लाइक करा से करा कमेंट करा सब्सक्राइब करा बाय बाय बाय। चला अपन कोळंबी रस्सा बनवूया। त्याच्यासाठी कोळंबी घेतली, त्याचे दोरे काढून घेतले आणि एक बटाटा घालणार आहोत। एक बटाटा, एक टोमॅटो, एक कांदा, थोडस आलं, थोडस लसूण आणि कोथिंबीर आणि आपलं हे घरच तिखट आहे हळद आणि मीठ। हे तिन्हीचं आपण वाटण करून घेणार आहोत, हिरवं वाटण आणि हे चिरून घेणार आहोत। चला कोळंबीला आपण आता मसाला लावून ठेवूया। कोथिंबीर, आलं आणि लसणाचं वाटण आपण केलंय। आता हे मसाले पण आपण घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचंय। मसाला आपण लावून घेऊया छान पैकी आणि 15 मिनिट ठेवून देऊया। दोन चमचे आपण तेल घालणार आहोत। तेल चांगलं टाकू द्यायचं। तेल आपलं गरम झालंय, पण आता कांदा टाकणार आहोत। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। हा कांदा आपला आता लालसर झालाय। आपण टोमॅटो टाकूया। बटाटे आपण ह्या साईजचे कट करून घेतले चौकणी, खूप जाडही नाही, खूप मोठेही नाही, मीडियम साईजचे। मसाला लावून झालेला आहे। चला आपण आता बटाटे ऍड करूया। एकच बटाटा घेतलाय। कोळंबी पण ऍड करणार आहोत। छान पैकी 5 मिनिट आपण झाकण ठेवून देणार आहोत, नंतर थोडस पाणी ऍड करणार आहोत। चला बघूया आपण हलवून। त्याला थोडस पहिलं पाणी सुटलंय, पण आपण थोडस रस्साच करणार आहोत। भाकरी बरोबर, चपाती बरोबर खायचंय आपल्याला, भाता बरोबर पण खाऊ शकता। थोडस पाणी घालूया। दहा मिनिटं आपण स्लो गॅसवर ठेवून झाकण ठेवणार आहोत त्याच्याबरोबर खायला। चला आपण एक भाकरी करणार आहोत, तांदळाची भाकरी मस्त। हे आपलं पीठ आता मळून झालंय, आपण हे जे आता भाकरी बनवूयात। तांदळाचं पीठ आहे हे आता आपण पिठावर थापून घेणार आहोत। अशी गोल गोल दोन्ही हाताने थापून घ्यायची गोल गोल मस्त। पीठ छान मळलं की छान होतात मऊ मऊ भाकरी तांदळाच्या, पण आमच्याकडे सगळ्यांना आवडतात। अशी गोल गोल छान भाकरी होते, मोठी किती हवी तेवढी आपण मोठी करू शकतो। चला आता आपण भाकरी टाकून घेऊया तव्यात तांदळाची। वा मस्त। वरून पाणी लावून घेऊया। तांदळाच्या सुक्या पिठाच्या भाकरी पण छान होतात, मऊ होतात, काही काहींना वाटतं कडक होतात पण नाही, चांगल्या होतात। बघूया आपण आता ही
चला आपण आता ही पलटी करूया। वा मस्त। चला आपण आता ही पलटी करून घेऊया। झाली असेल भाकरी आपली। ही आपली तांदळाची भाकरी फुटबॉल सारखी आहे की नाही? चला आपण कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया। प्लेट मध्ये काढून घेऊया। रश्यावाली आहे छान। चला कोळंबीचा रसा भाकरी झालेली आहे या जेवायला। लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कशी वाटते ती सांगा रेसिपी। बाय।